हेलो फ्रेंड्स, मी वैशाली, वैभवशाली आर्ट चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण छोट्या मुलांचं ड्रॉइंग शिकणार आहोत. स्पॅरो काढायसाठी सोपी पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याकरता तुम्हाला हा माझा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. मध्ये कट न करता तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, म्हणजे तुम्हालाही स्पॅरो काढायला सोपी जाईल. तर सर्वात अगोदर मला एक विनंती करा, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर आवडलं असेल तर लाईक जरूर करा. तर चला तर चालू करूया आपण स्पॅरो. स्पॅरो काढण्यासाठी काय करायचं अगोदर आपल्या सर्वात अगोदर छोटा एक सर्कल काढायचा आहे, तिचा फेस दाखवायसाठी स्पॅरोचा. हा मी आता छोटा सर्कल काढते. हा अशा प्रकारे एक सर्कल काढायचा आणि त्याचेच काय करायचं, याच्या खाली जे आहे थोडा ओहोळ ही झाली आपली पहिली स्टेप. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या चेहऱ्याचा जो सर्कल आहे इथून आपल्याला असं जोडायचं आहे. आता आपल्याला याचा फेस तयार करायचा स्पॅरोचा. आता इथं आपल्याला याची चोच दाखवायची आहे. आणि हे बघा, हे ड्रॉइंग मी एकदम हलक्या हाताने करायचे, दाबून काढायचं नाही, पेन्सिल वरतीच प्रेशर द्यायचं नाही. ही झाली आपली स्पॅरो. आता इथे आपला डोळा दाखवायचा आहे आणि खाली पाय. त्याच्यासमोर पण छोटे छोटे दाणे दाखवूया ती खाताना. आता मी जे हे झालेलं आहे याला तो बाकीच्या मी रब करून त्याला क्लिअर आकार करून घेणार. हे झालं आपलं स्पॅरोचं ड्रॉइंग. आता याला स्केचपेन आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे. स्केचपेन आउटलाईन करताना सर्वप्रथम एक लक्षात गोष्ट करायची की असं आडवा न पकडता उभा पेन पकडायचा, म्हणजे आपली लाईन काय येते ही एकदम बारीक येते आणि नीटकी येते. हे मी तुम्हाला दाखवतो, उभा पकडलं की लाईन एकदम टोकदार आणि बारीक येते. हळूहळू ही लाईन आपल्याला आता स्केच पेनने पूर्ण क्लिअर करायची. हे झालं आपलं कम्प्युटर स्पॅरोचं ड्रॉइंग. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. परत एकदा सांगते, जर माझा चॅनल सबस्क्राईब केलं असेल प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला असेच छान छान ड्रॉइंग घरी बसून शिकता येईल, छोट्या मुलांना तुम्हाला घरात करून घेता येईल. त्यामुळे तुम्ही चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबरोबर थँक्यू. बाय बाय.